नमस्कार मीरा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घेऊन आलेली आहे आळूवडी चला तर मग बघूया परफेक्ट आळूवडी कशी बनवायची मी इथे चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार नमक दोन चमचे तीळ घेतलेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरा पावडर आपली वडी कुरकुरीत बनण्यासाठी आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वडी घशात खवखव करू नये म्हणून आपण गूळ आणि चिंचाचं पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त सैल पण नाही जास्त घट्ट पण नाही मीडियम बनवायचं आहे तुम्ही बघू शकता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे काही आळूचे पानं घेतलेले आहेत गावाकडची गावरा आहे आहेत जास्त घशात तडतड करत नाही हळू चाकूने मी त्याचा देट काढून घेतलेला आहे आता आपण लाटण्याने एकदा फिरून घेऊया लाटणं त्याच्यावरून फिरून घेतलं की आपलं पान सपाट होतं अशा प्रकारे मी सगळी पानं स्वच्छ धुवून त्याचा देठ काढून लाटणं फिरून घेतलेला आहे आता आपण एका एका एक पानावर थोडं थोडं पीठ लावूया चार ते पाच पानाची लिअर बनवूया चार ते पाच पानाची लिअर बनून झाली की आपल्याला त्याचा गोल करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पानांना पीठ लावून त्याचे गोल लेअर करून घेत आहे इथे माझे सगळ्या पानांना पीठ लावून झालेलं ला आहे गॅसवर मी पाणी उखळत ठेवलेलं आहे तर गॅसवर एक छोटं पातील ठेवलेलं आहे त्याच्यात आपण अर्ध लिंबू ठेवूया आता गॅस पातिल्यावर मी पातिल्यावर मी चाणी ठेवली चाळणीला तेल लावून घेतले आणि चाळणीत वड्या ठेवलेल्या आहेत वरती पॅक झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्या वड्या वापरून उकडून घ्यायच्या आहेत आपल्याला पंधरा मिनटं झालेली आपल्या वड्या मस्त उकडून झालेल्या आहेत आता आपण या थंड करून घेऊया आपल्या वड्या इथे थंड आहेत आता मी त्या छोट्या छोट्या गोल आकारात कट करून घेतलेल्या अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त उकडल्यामुळे आपल्या वड्या कट कर सहज कट झालेल्या आहेत तुम्ही अशाच खाऊ शकता पण मी फ्राय करून घेते तेल गरम झालं की आपल्याला एक छोटासा कण टाकायचा आहे तो तळून वरती आला की बाकी सगळ्या वड्या अशा मस्त खमंग तळून घ्यायच्यात मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता माझ्या वड्या इथे तळून झालेल्या ख मग चविष्ट वड्यात तळून झालेल्या तरी मी रात्री बनवल्या होत्या रात्री जेवणात बऱ्याच काही फॅमिलींनी आवडीने खाल्लेल्या आहेत आता ह्या वड्या ज्या राहिल्या होत्या रात्री खाऊन वडी जी राहिली होती त्या वड्यात मी एक वाटी घेतलेली त्याच्यात दोन चमचे साखर थोडंसं सा पाणी टाकलेलं आहे ते एकदम मस्त असं विरघळून साखर विरघळून घ्यायची एक छोटा असा डबा घेतला आहे पॅकबन डब्बा एक एक वडी त्या साखरेच्या पाण्यात बुडवून आपण त्या डब्यात ठेवणार आहोत डब्याचं झाकण लावून आपण ती ठेवून देणार आहोत ती संध्याकाळी मी साखर लावून ठेव साखरेचं पान पाणी लावून थेवन जी वडी ठेवली होती ती सकाळ खायला अप्रतिम लागते अशी पण वडी आम्हाला खूप मस्त लागलेली पण आता तुम्ही ठेवली ना ती तर अप्र अप्रतिम वडी लागणार आहे